सोलापूर जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय. श्री ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष, कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवा पताका, हातात टाळ आणि त्यावर मृदुंगांची स्तात अशा भरलेल्या वातावरणात देहू आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज सोलापूरमध्ये आगमन झालंय. माऊली माऊली या जयघोषाने धर्मपुरी दुमदुमून गेलीय. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यात स्वागत व पूजा करण्यात आली आहे. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक सोलापूर मनोज पाटील, प्रांतवाणम क्षमा पवार, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, माळशिरसचे तहसीलदार अभिजित पाटील व इतर अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नातेपुते व माळशिरस आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत उपचार आणि औषध वाटप करण्यात आलं. नातेपुते ग्रामपंचायत यांनी पालखीच्या आगमनासाठी जय्यत तयारी देखील केली आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. माऊली माऊली या नामाच्या गजरात नातेपुते परिसर दुमदुमून निघालाय. त्यापैकी तिसरं आम्ही सिंधी गाव सिंधीचं पत्र सोडून 7-8 वर्ष गेलो आणि तिसरा वर्ष आहे आळंदी आळंदी ते पंढरपूर देव आळंदी पंढरपूर. आणि एवढा आनंद आम्हाला वाटत नाही वारीमध्ये. वारीचे दिवस जसे जसे दुवळे जवळ येतात तसं आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला आमचं माहेर सोडून आम्हाला जावं लागतं. हे वारी आम्हाला माहेर वाटते, पंढरपूर आम्हाला माहेर वाटते. विठोबाच्या चरणी रात्र दिवस राहो, घरी जाऊ नाही, गावाकडे जाऊ नाही असा आमचं उद्देश होतं, असा आमची इच्छा वाटते. जाऊ नाही वाटत, आता जावं लागते. त्यामुळे आणि आज या वर्षात काय केलं, आमची म्हातारी आई आहे त्यांच्याकडे 80 वर्षात शांती कामधाम राठोड तिला पण घेऊन आलो, सोबत मोठीही पण आहे, त्यांना मी वारी घडली. काही आमचे आजोबामुळे चंद्रभान जाधव पांढरी दांडा यवतमाळ जिल्हा त्यामुळे आम्हाला हे संवाद घडला. जय मग धन्यवाद. आपण कुठून आलात महाराज? माझा तुम्ही जिल्ह्यातून आल्या. मी तर गावची आम्ही वारी घेतली. माझं नाव चंद्रकांत यादव आहे. आणि मोठा आहे आठवण नाही होत. आणि गावची साहेबांनी आम्हाला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रतिनिधी सचिंद्र दिवे, महाराष्ट्र न्यूज, माळशिरस. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.